आताची सर्वात मोठी बातमी प्रबंधमीच्या हाती लागत आहे। देवळा नाशिक रस्त्यावरील भावरबाडी घाटाजवळ ट्रक आणि ट्रॅक्टर मध्ये भीषण अपघात झाल्याची मोठी बातमी आता प्रबंधमीच्या हाती लागत आहे। देवळा तहसीलदार घटनास्थळी दाखल झाले असून मदत कार्य सुरू आहे। या संदर्भात सविस्तर माहिती देण्यासाठी आमचे देवळा विभागीय संपादक वैभव पवार थेट कॉल लाईनवरून जोडले जात आहेत। बोला वैभव जी, काय सविस्तर माहिती मिळते या संदर्भात? नमस्कार विशाल जी, देवळा नाशिक रस्त्यावरील भावडबारी घाटाजवळील एसकेडी शाळेजवळ ट्रक आणि ट्रॅक्टरमध्ये भीषण अपघात झाला असून यामध्ये एक जण जखमी झालाय। 7:30 वाजेच्या सुमारास देवळाच्या दिशेने येत असलेल्या ट्रॅक्टरला पाठीमागून येणाऱ्या ट्रक क्रमांक TN 52H 8897 याने जोरदार अशी धडक दिली। धडक इतकी भीषण होती की अक्षरशः ट्रॅक्टर हा ट्रॉलीपासून काही अंतरावर वेगळा झाला होता। तसेच या अपघातात ट्रॅक्टरही पलटी झाला आणि ट्रकही पलटी झाला। तसेच ट्रक खाली ट्रॅक्टर दाबला गेला होता। याच वेळी नाशिकहून देवळाच्या दिशेने येत असलेले देवळा तहसीलदार दत्तात्रय शेजूळ यांनी अपघात बघताच तात्काळ आपली गाडी थांबवून मदत कार्य सुरू केले। तसेच जखमी झालेल्या व्यक्तीला स्वतःच्या गाडीतून देवळा ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले। या अपघातात ट्रॅक्टर चालक रवींद्र आनंदराव आहेर राहणार कळवण रोड देवळा हे जखमी झाले असून त्यांना प्राथमिक उपचार देवळा ग्रामीण रुग्णालयात करून मालेगाव येथे अधिक उपचारासाठी हलवण्यात आले। देवळा पोलीस घटनास्थळी दाखल झाले असून दोन्ही बाजूंनी वाहतूक पूर्णतः ठप्प झाली होती, ती वाहतूक सुरळीत करण्याचे काम सुरू आहे। प्रबंधभूमी महाराष्ट्र न्यूज साठी वैभव पवार देवळा। धन्यवाद वैभवजी माहिती दिल्याबद्दल। याच प्रकारे महत्त्वाचे बातम्या, महत्त्वाचे अपडेट, महत्त्वाच्या घडामोडी थेट आपल्या मोबाईलवर मिळवण्यासाठी प्रबंधभूमीला सबस्क्राइब करा, बेल आयकॉन दाबा आणि बघत रहा प्रबंधभूमी महाराष्ट्र न्यूज। याच प्रकारच्या बातम्या पुढेही आपल्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आमचा प्रबंधभूमी चॅनल सबस्क्राइब करा आणि या बातमीला जास्तीत जास्त शेअर करा।